झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. नितेश राणे आपल्या सोबत आहेत, विजयाच्या समीप पोहोचलेले आहेत, मोठा जल्लोष सुरू आहे. जाणून घेऊया नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून बोलत होतो, कणकवली देवगड वैभवडीच्या जनतेने, कणकवली देवगड वैभवडीच्या जनतेने ठरवलेलं की मला तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली देणार आहे. आणि तेच 262 गावामध्ये फिरत असताना मला ते जाणवलं. लोकांनी मला सांगितलं की नितेजी चिंता करू नका, तुम्ही राज्यामध्ये केलेलं हिंदुत्वाचं जे काम आहे ते आम्हाला पसंत आहे. जसं आमच्या देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलेलं की एक धर्मयुद्ध होतं आणि माझ्या मतदारसंघामध्ये मी उचललेल्या हिंदुत्वादी विषयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विष जिहाद्यांच्या माध्यमातून पसरवायचा प्रयत्न केलेला. माझे व्हिडिओ असतील सगळे, ते सगळ्या विषारी प्रचार माझ्या विरुद्ध केला, तरी पण माझ्या मतदारसंघाच्या हिंदू समाजाने अतिशय कडवट पद्धतीने माझ्याबरोबर राहिले. हा मतदारसंघ हा 100% हिंदुत्वादी विचाराचा मतदारसंघ आहे. जसं आमच्या देवेंद्रजींनी सांगितलं, हे धर्मयुद्ध होतं आणि त्याच्यामध्ये भगव्याविरुद्ध फतव्यामध्ये भगवा महाराष्ट्रात पण जिंकलाय आणि भगवा कणकवली देवगड वैभवडीमध्ये पण जिंकलाय. 8व्या फेरीमध्ये 20,000 पेक्षा जास्त मताने आघाडी आहे, आपल्याला काय वाटतं 24व्या फेरीपर्यंत काय चित्र असेल? आता ज्या रेंजनी चाललेलो आहे, मला असं वाटतं की जे मला जनतेने विश्वास दिलेला ते 60,000 खालती आम्ही येत नाही, तर आता आकड्यांप्रमाणे तसंच वाटते, पुढे बघू. जल्लोष कसा असेल सर? जल्लोष तुम्ही बघताय, भगवादारांचं राज्य हे राज्यात पण आलंय आणि कणकवलीत पण आलेलं आहे. कुडाळ मध्ये सुद्धा निलेश राणे आघाडीवर आहेत का सगळ्या? आमच्या ह्या तिन्ही मतदारसंघ आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये हे महायुतीचे बालेकिल्ले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा किंबहुना आमचा कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला आहे, म्हणून 100% सगळीकडे तुम्हाला चांगले रिझल्ट दिसतो. महाराष्ट्रात काय चित्र असेल? महाराष्ट्रात महायुती जिंकलेली आहे, भगवादारांचं राज्य आलेलं आहे. आता तुम्हाला कानकोपऱ्यामध्ये अल्लाह अकबर नाही जय श्री रामच ऐकायला मिळणार. कॅमेरामन समित महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.